सत्त्याण्णव सालामध्ये, 94 सालामध्ये जेव्हा वेळेला मी पहिल्यांदा ह्या काँग्रेस हाऊसला प्रवेश केला, 97 सालामध्ये मला पहिल्यांदा उमेदवारी मिळाली, त्यानंतर आजपर्यंत मी सलग 5 वेळा निवडून आलो. 98 सालामध्ये सुरेशभाई पक्षामध्ये आले आणि पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस होती, ती आमची दुसरी परीक्षा झाली. माझी आई नेहमी डायलॉग मारायच्या त्या, ज्या वेळेला संध्याकाळी मी घरातनं आलो की ती अशी डायनिंग टेबलवर बसून बघायची, आला आला लष्कराच्या भाकऱ्या भाजून आला. कार्यकर्ता ज्या वेळेला पक्षाचा असेल त्यावेळेला तो स्वाभिमानी असतो, कार्यकर्ता ज्या वेळेला नेत्याचा असेल त्यावेळेला त्याचा स्वाभिमान नसतो. राजकारणामध्ये कितीही उतार चढाव येऊ द्या किंवा कितीही बदल होऊ द्या, काही लोक असे असतात की जे निष्ठावानपणे एकाच पक्षाचा झेंडा सतत हाती ठेवतात आणि कायम त्याच पक्षासाठी कुठलीही अपेक्षा न करता काम करत राहतात. असेच एक कार्यकर्ते, पुणे जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे यांचा परिचय आज आपण आपल्या मी कार्यकर्ता या कार्यक्रमात करून घेणार आहोत. मला आजही आठवतं, संध्याकाळच्या वेळेला व्हॉलीबॉल खेळत असं आमच्या मंदिराच्या बाहेरच्या जागी, तिथं आमच्या आगाखान कंपाऊंडमध्ये आमची जरीन इराणी म्हणून आमची त्या टायमातले काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते होते, प्रकाश ढेरेंची ती कार्यकर्ते होती. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या म्हणून आमच्या मुलांनी काँग्रेस पक्षाचं काम करावं म्हणून ती तिथं आली होती. तो आमचा पहिला काँग्रेस पक्षामध्ये त्या प्रचाराच्या पासून आमची सुरुवात. महानगरपालिका आपल्याला कल्पना असेल उमेदवारावर जास्त राहतं, त्यावेळेला उमेदवार म्हणून आम्ही प्रचार केला होता आणि त्या उमेदवार ज्या वेळेला आमचा पराजय झाला त्यानंतर तो निवडून आला तो काँग्रेस पक्षाचाच होता आणि त्यामुळं पहिल्यांदा त्यांनी या काँग्रेस पक्षामध्ये या काँग्रेस हाऊसला महापौर व्हावं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला सर्वांना मिळून जायचं आहे. तर त्यावेळेला मला आजही आठवतो 94 सालामध्ये पहिल्यांदा मी ह्या काँग्रेस भवनामध्ये प्रवेश केला होता त्यांना महापौर पद मिळण्यासाठी. माझ्या 97 सालामध्ये, 94 सालामध्ये जेव्हा वेळेला मी पहिल्यांदा ह्या काँग्रेस हाऊसला प्रवेश केला, 97 सालामध्ये मला पहिल्यांदा उमेदवारी मिळाली, त्यानंतर आजपर्यंत मी सलग 5 वेळा निवडून आलो. पण माझ्या आयुष्यामध्ये जर कोणते दोन मोठ्या गोष्टी असेल तर ते माझ्या परीक्षेचे मी जर समजू शकतो तर 97 साली मी निवडून आल्या त्याच वेळेला सुरेशभाई कलमाडी आमचं नेतृत्व करत असताना त्यांनी पक्ष सोडला आणि पुणे विकास आघाडी म्हणून स्थापन केला. ती माझी पहिली परीक्षा होती. अनेक दबाव, अनेक लालच त्यावेळेला होते, पण पक्ष सोडायचा नाही, आपण आपल्या मतदारांची प्रतारणा करायची नाही म्हणून त्यावेळेला थांबलो. एक वर्ष होत नाही त्या म्हणजे 97 साली, 98 सालापर्यंत पवारसाहेब आमचे सगळे नेतृत्व करत होते, अजितदादा नेतृत्व करत होते. 98 सालामध्ये सुरेशभाई पक्षामध्ये आले आणि पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, ती आमची दुसरी परीक्षा झाली. त्यावेळेला सुद्धा अनेकांनी त्यावेळेला फोन केले की आता राष्ट्रवादीमध्ये यायचंय असं तसं, काही सामाजिक तत्व असतील, काही नातीगोती असतील, पण त्याही वेळेला पक्ष सोडायचा नाही आणि पक्षाची प्रतारणा करायची नाही ह्या गोष्टीमध्ये राहिलो, ज्याची आम्ही किंमत 2002 मध्ये आम्ही चुकवली. 97 सालामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा निवडणुका झाल्या त्यावेळेला इथं सोनिया गांधीजींची सभा, त्यावेळेला सर्वस्व आमचे सगळे सुरेशभाई कलमाडी पाहत होते. सुरेशभाई कलमाडी असेल त्यावेळेचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर होते, त्याच्यानंतर मग मोहन जोशी झाले, अभय छाजेड झाले, मग नंतर बागवे साहेब झाले, त्यानंतर आज मला आणि मी मला कुठलंही आमच्या घराण्याला राजकीय इतिहास नाही. आम्ही फक्त गांधी घरानं, काँग्रेस घरानं एवढंच नावलौकिक होतं. त्याही वेळेला मला आठवतात विठ्ठलराव गाडगीळ ज्या वेळेला लोकसभा लढायचे तेव्हा आमच्या वडिलांना भेटायला यायचे, त्यावेळेला आमचे वडील त्यावेळेला जे काय ऐपत असेल, निवडणुका किती मोठे माहीत नाही पण 10,000 रुपये, तात्या ढेरे यायचे, असे अनेक जण मला त्यावेळेला यायचे आणि आमचे वडील त्यावेळेला गांधीवादी होते, आमची आई त्या म्हणजे आमचे माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी असल्यामुळे ते घराणंच आमचं काँग्रेसमय होतं. पण ह्या काँग्रेस हाऊसला आल्यानंतर सुरेशभाई कलमाडींचं
मॅनेजमेंट, सुरेशभाई कलमाडींचं वलय, त्यामुळं कशी महानगरपालिका चालते, कशी आपल्याला एक एक विषय चालतात हे 97 पासून तर 2002 सालापर्यंत पाहायला चांगलं मिळालं. कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेला माझ्यावर दोन स्वतःची परीक्षा देण्याची वेळ आली, आपण कोणत्या आमिषाला भावतो, आपण कोणत्या आमिषाला सरेंडर होतो, हे मी दोन गोष्टी आपल्याला सांगितलेत. पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला सभागृहामध्ये आपण अनेक गोष्टीमध्ये थांबत असतो, अनेक गोष्टी आपण उजागर करत असतो. मला आजही आठवतं, नायडू हॉस्पिटलचं एक भ्रष्टाचाराचं प्रकरण होतं, दादोजी कोंडदेवचं प्रकरण होतं. ह्या ज्या ज्या वेळेला प्रकरण होतं त्यावेळेला वेळ प्रसंगी पक्षाची नाराजगी ओढून सुद्धा ते निर्णय घेता आले, ह्याचा मला कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटतो. माझी आई नेहमी डायलॉग मारायच्या त्या, ज्या ज्या वेळेला संध्याकाळी मी घरात न आलो की ती अशी डायनिंग टेबलवर बसून बघायची, आला आला लष्कराच्या भाकऱ्या भाजून आला. माझं आमचं कुटुंब असं आहे, पुणा स्टेशनला आमची 7वी पिढी जे हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्समध्ये आम्ही, माझी 25-25 रुपये मटन राईस प्लेटनी त्यावेळेला खानवळ चालवायची, मराठा खानवळ म्हणून. त्याच्यानंतर माझं शिक्षण झालं, माझं LLB कम्प्लीट झालं, त्याच्यानंतर मी हॉटेल लाईन्सच पाहायला लागले. माझ्या मुलाला मी स्वित्झर्लंडला पाठवलं, तो तिथून हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण करून आला. त्यानंतर आम्ही, वडिलांचं स्वप्न होतं म्हणजे एक 4-स्टार हॉटेल बांधायचं, आज एक ग्रुप ऑफ हॉटेल्स म्हणून आमचं पुणे स्टेशन आणि पुणे शहरामध्ये हॉटेल बिझनेस आमचा आहे. त्याही वेळेला वडील आई म्हणायची, आला भाजून हॉटेल्स पहा, व्यवसाय कर, तिचा असा आग्रह असायचा. पण प्रारब्ध असतो तो, आपण त्याच्यामध्ये जायचंच होतं. पण गेल्या 5 टर्म, आज मला वाटतं जवळजवळ 38-35 वर्ष झाली, मला संधी प्रमोशनची येईल अशा अपेक्षाने मीही थांबलो. माझा मतदारसंघ, ज्या भागातनं मी नगरसेवक होतो, ज्या भागातनं मतदारांनी मला त्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली, तो कॅन्टोनमेंट मतदारसंघ. तो नेमका आम्ही ज्या वेळेला सिनियॉरिटीमध्ये यायला आणि आमदारकीच्या पात्रतेला यायला, आणि त्याच वेळेला तो रिझर्व व्हायला, तो रिझर्व झाल्यामुळं अडचण. पण ह्या वेळेला तो डी रिझर्व व्हायला पाहिला होता, 3 टर्म ऑलरेडी झाले, पण सेन्सस झालं नसल्यामुळे परत तो थांबला. आता मला माहित नाही फ्युचर काय ठेवलंय म्हणून थांबलोय. पक्षाने जी जबाबदारी दिली, आता पुणे शहरामध्ये जे जे आपले काँग्रेस पक्षाचे आणि मित्र पक्षाचे आमदार असतील, जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे, जे आम्ही पोटनिवडणुकीमध्ये करून दाखवलं तसंच आम्हाला विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये करून दाखवायचं. विषय काही काही गोष्टी या राजकारणामध्ये आपण पाहत असतो, पात्रता असून सुद्धा आपल्याला त्या संधी मिळत नाही. आता आपण आपलं बोलतो तर आपल्यापेक्षा कितीतरी मोठे, आज राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या पात्रतेच्या असताना सुद्धा त्यांना किती संघर्ष करावा लागला. एवढे संघर्ष असताना पॉलिटिक्स, आपण ज्या वेळेला आपली मानसिक तयारी ठेवतो की आपल्याला समाजसेवेसाठी उतरायचंय, त्यावेळेला त्याचा त्रास होत नाही. पण आपण ज्या वेळेला ही मानसिकता ठेवतो की नाही मला ते मिळालं पाहिजे, मी तिथं गेलोच पाहिजे, हा प्रवास आहे आणि हा प्रवास निकलंक निष्धाकपणे चांगल्या पद्धतीने करायचा, तो मग आपण कोणत्या जागी पोहोचून थांबू हे नंतर बघूयात. पण तो प्रवास चांगला झाला पाहिजे ह्या उद्दिष्टाचा असलं की मग त्रास होत नाही. आतापर्यंत 18-19 खटले आहेत. महानगरपालिकेमध्ये आंदोलन करत असताना एक अतिरिक्त आयुक्त आणि महापौरांच्या दालनामध्ये आंदोलन करत असताना, आपल्याला माहित असेल जलपर्णीचे विषय असताना अतिरिक्त आयुक्तांनी तुमची लायकी एक आंदोलन करायची असं बोलल्यानंतर जो उद्रेक झाला, त्यावेळेला माझ्यावर 353 दाखल करण्यात आला. वास्तविक मी माझ्या महानगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये चतुर्थ श्रेणी असला तरी त्याच्याशी आवाजावाशिवा बोललो नाही. पण त्यावेळेला मला त्या दिवशी घर सोडावं लागलं. रात्री 2 वाजता 60-70 पोलिस मला अटक करण्यासाठी, म्हणजे माझ्यावर कधीही असा इतर कोणता गुन्हा नाही, पण मला अख्खी पुणे शहर त्या दिवशी, पुणे शहराची पोलीस शोधत की ह्याला कुठंतरी अटक करायची आणि कुठंतरी जेल दाखवायची. मला आणि रवींद्र धंगेकरांना शोधत राहिले. मी त्या दिवशी घर सोडून एक दिवस लांब राहिलो, दुसऱ्याशी अँटिसिपेटरी बेल केला, मला सुदैवाने अँटिसिपेटरी मिळाला, दुसऱ्या दिवशी धंगेकरांना मिळाला नाही. मग धंगेकरांना 2 दिवस लोका पण 4 दिवस एरोडा जेल काढावी लागली. भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेच्या सर्व नेत्यांना हा एक उद्दिष्ट होता की अरविंद शिंदेंना जेल दाखवायची. कार्यकर्ता ज्या वेळेला पक्षाचा असेल त्यावेळेला तो स्वाभिमानी असतो, कार्यकर्ता ज्या वेळेला नेत्याचा असेल त्यावेळेला त्याचा स्वाभिमान नसतो.
त्याला बोलता येत नाही, त्याला काही करता येत नाही. कार्यकर्त्याला एकदा पद मिळालं तर तो आयुष्यभर त्याचं कोणी पद काढू शकत नाही. पण जर तो नेत्याचा कार्यकर्ता झाला तर कधी तो निघतोय कधी जातोय. म्हणून मी शहर अध्यक्ष झाल्यानंतर मी सर्वप्रथम ज्या वेळेला ब्लॉक अध्यक्ष नेमण्याचा विषय आला, ज्या वेळेला जो पक्षाचा झेंडा हातात घेईल तो पक्षाचा कार्यकर्ता असेल तोच पद घेईल. मग ह्या नेत्याने शिफारस केली की मग तो नेता काँग्रेस भवनात आला तरच तो कार्यकर्ता येणार, तो नेता आंदोलनात आला तरच तो कार्यकर्ता आंदोलन. नेत्यांना सोडून कार्यकर्त्यांनी स्वतःची ओळख तयार करावी अशाच पद्धतीने मी झालो. माझेही त्या कार्यकर्त्यांना तसंच शिकवणे आणि मी नेमणुका सुद्धा तसेच. भविष्य कोणी सांगू शकत नाही पण प्रत्येकाला वाटतं आपल्या लाईफमध्ये काहीतरी झालं पाहिजे. आता ज्या पद्धतीने 30-35 वर्ष महानगरपालिका 5 टर्म केल्या, गटनेता केला, विरोधी पक्ष नेता झालो, स्थायी समितीचं अध्यक्षपद मला भूषवता आलं, आता राज्यामध्ये जर नेतृत्व करायची संधी मिळाली विधान भवनामध्ये तर स्वतःचं सौभाग्य समजेल.